नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या शेतकऱ्यांना माहीत नाही त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, 90% शेतकरी असे आहे व त्यांना नियम व अटी माहिती नाहीत। मित्रांनो, हे जे 90% शेतकऱ्यांना हे नियम अटी माहीत नसल्यामुळे या कारणामुळे शेतकऱ्याला एकही हप्ता मिळालेला नाही। तर ते कोणते नियम व अटी आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, या योजनेबद्दल ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहे ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करू। तर मित्रांनो, पहिला मुद्दा असा की पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना म्हणजे काय। तर मित्रांनो, ही केंद्र सरकारची योजना आहे। ही 1 फेब्रुवारी 2019 रोजी आलेल्या अर्थसंकल्पात याची घोषणा केली गेली। या योजनेअंतर्गत लघु व श्रीमंत शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात। अशा शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळतो ज्याची एकूण जमीन 2 हेक्टरपर्यंत आहे। म्हणजे 5 एकर ज्या शेतकऱ्याकडे शेती आहे या योजनेचा लाभ त्यांना मिळेल। तर मित्रांनो, 2,000 रुपयाचे एकूण 3 हप्ते वर्षाला मिळतात। तर शेतकरी मित्रांनो, अत्यंत आणखीन एक महत्त्वाचं की शेतकऱ्यांना हे कसे मिळतात पैसे। तर मित्रांनो, 2,000 रुपयाचे 3 हप्त्यात शेतकऱ्याला हे पैसे दिला जातात। मित्रांनो, हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBT अंतर्गत हे पैसे थेट शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग केले जातात। मित्रांनो, DBT अंतर्गत हे पैसे थेट शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग केले जातात। DBT कडून पैसे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पारदर्शक आहे। तर मित्रांनो, या योजनेचा लाभ व अल्प सीमांतिक शेतकऱ्यांना कसा होईल। तर शेतकरी मित्रांनो, एका अंदाजानुसार या योजनेचा लाभ 12 कोटींना अधिक लघु व सीमांत शेतकऱ्यांना होणार आहे। या योजनेमुळे लघु व सीमांत शेतकरी शेतीचे संबंधित त्याच्या गरजा भागवतात। यामुळे त्यांची पिके चांगली आहेत ज्यामुळे ते अधिक पैसे कमवतात। याशिवाय कोणाकडून व्याजबी घेत नाही, कोणाची व्याज घेण्याची गरज पडतच नाही मित्रांनो। तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे आपण अटी व नियम बघणार आहोत। असे बरेच शेतकरी आहेत की त्यांना अटी व नियमच माहीत नाही व त्यामुळे त्यांच्या खात्यात एकही हप्ता पडत नाही। तर मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही। जर एखादा कुटुंबातील सदस्य घटनात्मक पद असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही। तर मित्रांनो, सरकारमधील विद्यमान किंवा माजी मंत्री, राज्यसभा किंवा लोकसभेचे सदस्य, विद्यमान किंवा महानगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष इत्यादी केंद्र किंवा राज्य सरकारचे विद्यमान किंवा माजी नगराध्यक्ष इत्यादी केंद्र किंवा राज्य सरकारचे विद्यमान किंवा माजी अधिकारी व कर्मचारी असे सर्व सेवानिवृत्त कर्मचारी त्यांना दरमहा 10,000 रुपयापेक्षा अधिक पेन्शन मिळते। आणि सर्वात महत्त्वाचं, तुमची शेती 2 हेक्टरपर्यंत पाहिजे। 2 हेक्टर आतील शेतकऱ्यांना याचा फायदा मिळतो। तर मित्रांनो, अशा प्रकारचे नियम व अटी आहेत। तर मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेबद्दल आपण संपूर्ण माहिती बघितली आहे। तर मित्रांनो, ज्यांना बी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना म्हणजे काय माहीत नाही त्यांना, तर हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या शेतकरी मित्रांना। तर मित्रांनो, ही एकदम महत्त्वाची अपडेट होती।
तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त